हाँ मैम, मैम तुमच्या विषयी सकाळपासून बातम्या पसरत आहेत की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, रिपोर्ट आहात, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यांवरती? ही बातमी चुकीची आहे आणि पत्रकारांनी चौकशी करायची होती किंवा आपले कुठं स्वॅब जातात तिथून माहिती घ्यायची होती की ही खरंच बातमी आहे का. ज्या बातम्या द्यायच्या त्या देत नाहीत पत्रकार, चांगल्या बातम्या, पण वाईट बातम्यांना पहिले उभे आहेत सगळे. त्यामुळे त्यांनी ना दिलगिरी व्यक्त करावी की माझी चूक झाली की आमची सगळ्या टी व्हीला बातम्या यायला लागल्यात, मला फोनवर फोन यायला लागलेत की कशा आहात. मी म्हटलं मी ठीक आहे, मस्त आहे, मी सगळ्याशी चांगली. आणि सकाळी मी चालले रस्त्याने तर आमच्या इथले PSI घेवारे साहेब भेटले, हात केला मला. त्यांना काळजी वाटली, हे ताई आत्ता भेटल्या मला आणि ताई कसं आहे, मला काळजी वाटली म्हणून फोन केला. म्हणतो चुकीची बातमी आहे, खोटी बातमी ही. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी सगळ्या चॅनलनी, एवढं सांगते मी. मॅम हा गैरसमज कसा पसरला, काय वाटतं या संदर्भात तुम्हाला, कुठून पसरला हा? आता गैरसमज पसरला कसा पसरला माहीत नाही. आता महापौर पॉझिटिव्ह झाले मग त्याच्या मागं बाकीच्यांची नावं घेतली त्यांनी, हे काय कुठल्या ह्याच्यावर घेतली, मलाच प्रश्न पडलाय. किंवा मला विचारायचं स्वतःला की मॅडम काय तुम्ही पॉझिटिव्ह आहात का, काय हरकत नाही, विचारलं तर मी हो म्हटलं असतं, त्यात भ्यायचं कारण नाहीये. पत्रकारांसाठी काय सांगाल संदेश? पत्रकारांना मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करावी की ही बातमी आमच्याकडून चुकून झाली म्हणून, एवढंच सांगते मी.